आज आपण दोडकीची भाजी बनवतो आहे. कशी बनवायची बघा. अगदी मी दोन तीन दोडके घेतलेले आहेत. पहिल्यांदा आपण दोडकेची शिरा म्हणजे साल जे बाहेर असतं ते काढून घ्यायचं. दोडका साफ करून घ्यायचा. काही ठिकाणी याला शिरोळी म्हणतात, काही ठिकाणी दोडका म्हणतात. अशा पद्धतीने आपण हे सगळे साली काढून टाकायचे. त्यानंतर दोन दोन इंचाचे भाग करायचे आणि ते मधून असे कट करून घ्यायचे. पूर्ण कट करायचं नाही, शेवटी अर्धा इंच ठेवायचं, म्हणजे त्याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे. त्यामुळे असं कट करायचं. नंतर मी दाखवेनच तुम्हाला मसाला भरत असताना. आपला हा दोडका चिरून झालेला आहे. आता मी मसाला तयार करते. एक मुठभर शेंगदाणे आहेत, ते थोडेसे फ्राय करायचे आहेत आपल्याला. थोडेसे फ्राय होत आले की धने एक चमचा, पांढरे तीळ एक चमचा, त्यानंतर बडीशेप अर्धा चमचा आणि जिरे थोडेसे घालायचे आहेत. अगदी एक चमचा घातलेत आणि बदाम फूल लवंग वगैरे घातलेली आहे. जे अवेलेबल असेल ते घाला. दालचिनीचा एक तुकडा. थोडासाच मसाला बनवायचा आहे त्यामुळे थोडं बनवते मी. लसूण चार पाच पाकळ्या आणि थोडंसं खोबरं घालायचं आहे आपल्याला. गॅस मी बंद केला आहे. आता हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे. याच्यातच आपल्याला बाकीचे पण साहित्य, मीठ अर्धा चमचा, चवीनुसार घ्या तुम्ही, हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट घालायचं आहे. हे दोन चमचे आहेत. हे कोल्हापुरी लाल तिखट आहे. हा मसाला माझा तयार झालेला आहे. पाणी न घालता तसंच वाटण तयार करायचं, म्हणजे ते आपल्याला दोडक्यात भरता येईल. आता दोडका पहा, मगाशी मी चिरून ठेवलेला होता तो अगदी असा कट केलेला आहे. त्याच्यात आता आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला भरून झाला की आपल्याला फोडणी तयार करायची आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. एक लाईक तरी जरूर कराच. अशा पद्धतीने आपण मसाला भरायचा आहे. मसाला मी भरून ठेवते, आता फोडणी करते. त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी थोडीशी तडतडली की कांदा घालायचा आहे. छोटासाच कांदा घातला आहे मी, तो थोडासा फ्राय करायचा. त्याच्यानंतर आपल्याला दोडका त्याच्यात घालायचा आहे. एक एक घालायचा, म्हणजे आपल्याला थोडासा तो तेलावर परतवून घ्यायचा आहे. आणि छान परतून झाला की मगच आपल्याला पाणी घालायचं आहे. अगदी गॅस मंद ठेवा आणि एक दोन तीन मिनटं तुम्ही असंच परतवून घ्या, म्हणजे त्याची चव खूप छान येईल. राहिलेला मसाला पण मी घालते वरून आणि अगदी ते छान मिक्स करून घेते. तुमच्या शिजण्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घाला आणि झाकून ठेवा, शिजू द्या. दोडका आपला छान शिजलेला आहे. वास पण खूप छान येतो आहे. थोडीशी तर्री ठेवलेली आहे मी, जास्त घट्ट केलेली नाही. थोडीशी पातळ भाजी केलेली आहे. पहा, माझं दुसरं एक हिंदीतलं चॅनल आहे कुकू थुलेजर, तिकडे पण तुम्ही माझे व्हिडिओ पहा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.